ओके सो नमोतस्त भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स। आपलं परत स्वागत आहे धम्म संघांच्या परियत्ती क्लास मध्ये। आज आपण कालचाच फ्रायडेला आपण शिकलेला जो पार्ट आहे त्याच्या पुढे आपण कंटिन्यू करतोय। ओके, द लाईफ ऑफ बुद्ध असं आपण त्याला टायटल दिलं होतं। बरेच नवीन स्टुडंट्स आले तर त्यांच्यासाठी आपण परत रिपीट करतोय आणि छान प्रकारे आपली रिव्हिजन सुद्धा होते। ओके सो आता हे जे मी प्रेझेंट करतो हे दिसतंय सगळ्यांना? हो ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड। काय करताय तुम्ही लोक, कसे आहे जरा बघू मी तुमच्याकडे। कॅमेरा सुरू कराल का सगळे? कोण कुठून लेक्चर ऐकते? आज कोण कोण नवीन आलंय बघू द्या जरा। ओके ओके ओके, ठीक आहे। सगळ्यांना जय भीम। हॅलो तेजस, तेजस एक नवीन आहे, अजून अजून बाकी। व्हेरी गुड बेटा, ठीक आहे ओके चालेल। मग आता आपण आपल्या क्लासला सुरू करूया। आपण लास्ट टाइम बघितलं की सम्यक संबुद्ध झाले तोपर्यंत आपण बघितलं, राईट? येस बेटा आर्या बोलो। सर, मी ब्राह्मीमधून नेक्स्ट द कॉलम केले, तुम्हाला दाखवू। नाइस, तो कॉलम केले ते पण ब्राह्मी मध्ये। वाव क्या हो बात आहे। सर, मी सांगू तुम्हाला, ब्राह्मीच्या वर्कशॉप मध्ये जर सगळ्यात भारी काम कोणी केलं असेल त्याच्यापैकी एक आर्या। खूप छान बेटा आर्या। आपण नंतर बघू, आपण हा टॉपिक फिनिश करू, ठीक आहे? आणि जितके पण पॅरेंट्स लोक ऐकत असतील ना त्यांना मी सांगतोय, आणि त्यांना जस्ट मी म्हणेल की आतापासून मुलांना एक दुसरी फॉरेन लँग्वेज पण तुम्ही शिकवायला सुरू करा। जी कोणी तुम्हाला आवडत असेल ती शिका, पण आपल्याकडे आता त्यासाठी एक स्कॉलर सुद्धा आहे, ठीक आहे? मी नंतर मी जापनीज क्लास बद्दल नक्की सांगेल। ओके ठीक आहे। दे आपण बघितलं की सिद्धार्थ आता बुद्ध झालेत। ओके, जस्ट या फोटोमध्ये दोन लोक महत्वाचे समजा, यांचं नाव काय? सर गौतम डायरेक्ट आन्सर करो, कोणते बुद्ध बुद्ध आहेत ते, कोणते बुद्ध आहेत? और एक तपस्वी, उसका नाम बोला, बोलो बोल बोल, कधी बोलणार, बोला लवकर। सुमेध, ठीक आहे झालं, आपण रिवाइज करतोय, राईट? आणि किती जातक आहे एकूण, टोटल टोटल नंबर ऑफ जातक किती? 47। कन्फ्यूज नाही व्हायचं, 547, हमेशा ध्यान में रखो 547। ओके, आणि त्याच्यानंतर सिद्धार्थांच्या आईचं नाव काय बघितलं आपण? व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड। आणि हा हे जे ऋषी मुनी आले होते ज्यांनी भविष्यवाणी केली सिद्धार्थांबद्दल, त्यांचं नाव काय? ऋषीमुनी ऋषीमुनी असित असित असित, विसरू नका। बरं आपला असा व्हर्च्युअल क्लास आहे, ओके? आता मजा आली असती असा फेस टू फेस असले असते तुम्ही सगळे तर। ओके सुनो, अभी आपण रिव्हिजन करतोय, नंतर हे कोणतं ध्यान होतं, काय नाव होतं या फेस्टिवलचं? पठम ध्यानच्या पुढे पण काहीतरी लागलंय, वप्प मंगलम पठम ध्यान, ठीक आहे। आणि याला मग याला नोटी याला याला असं सिम्बॉलिझम मध्ये काय दाखवतो, सिम्बॉल मध्ये कोणतं प्राणी दाखवतो आपण? आपण बघितलंय, सर वो दिखा एक हत्ती दिखाते याच्या मागे बघा फोटो मध्ये काय दिख रहा है, सर जीवनशील मी हत्ती सांगू दिसला मला, नाही दिसला हत्ती? बुलकाट बुलकाट हा तिथे बैल दिसतोय, बुल दिसतोय, बरोबर। सो अशोकाने काय केलं, पिलर्स वरती खूप ठिकाणी त्या कॅपिटल मध्ये त्यांनी बैल वापरलाय, बुल वापरलाय, ठीक आहे ओके। हे आपण पाहिलं, नंतर यांचं नाव काय होतं, त्यांच्या सोबत त्यांचं लग्न झालं? यशोदा येस ओके। यशोदा मग सिद्धार्थाने एकूण किती साइट्स बघितल्या होत्या, किती गोष्टी बघितल्या होत्या की त्याचं वाटतं की नाही बाबा जगात दुःख आहे, कधी? 3 4 एक पर बार 3 नहीं आंसर देने के पहले थोड़ा सोचो कि बाबा माझा आंसर बरोबर है का, ठीक है? फोर, 5 काय बघितलं, एक म्हातारा व्यक्ती बघितला, सॉरी हा आजारी व्यक्ती आहे, एक म्हातारा व्यक्ती बघितला, नंतर एक प्रेत बघितलं, ठीक आहे, नंतर एक संन्यासी बघितला, मग त्यांनी घरदार सोडलं, मग त्यांनी महा काय वर्ड होता हा, त्यांनी जेव्हा घर दोर सोडलं, निखम पडलं, पाली वर्ड थांबा एक मिनिट, हा चित्रा मॅडम बोला, महाभिनिष्क्रमण महाभिनिक्खमन, ठीक आहे महाभिनिक्खमन शब्द आहे। त्यांचा मित्र कोण होता हा जो उभा आहे, तो चिवर म्हणजे छन्ना त्यांचे कपडे घेऊन छन्ना, छन्ना राईट छन्ना ओके छन्ना छन्ना
छन्ना पर्यंत आपण आलो. मग ते ट्रॅव्हल करत करत कोणत्या कंट्री मध्ये गेले, समजा कोणता राजा त्या ठिकाणी होता? मगध देशात. बिंबिसार का राजा था. बिंबिसार का राजा था, क्या बिंबिसार राजा सर होता? मलाई बिंबिसार यस बेटा आर्या बोल. सर गौतम बुद्धांच्या पप्पाचं नाव काय होतं? अरे काय होतं नाव? सुद्धोधन. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. माझ्या पप्पांनी सांगितलं हे बिंबिसारनं गौतम बुद्धांच्या पप्पाचं नाव आहे. नाही 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 नाही. बिंबिसाराचा मुलगा कोण होता? जेव्हा आपण सामान्य फल सुत्त, आता याच्या पुढे ना आपण सुत्तांची सिरीज घेणार आहे. आपण महापरिनिब्बाण सुत्त संपवू, मग आपण धम्मचक्र प्रवर्तन पुन्हा घेणार आहोत, मग आपण सामान्य फल सुत्त घेणार आहोत जे, आणि नंतर चूड हत्ती पद्मपप सुत्त, महाहत्ती पद्मपप सुत्त, म्हणजे मला आवडलेले खूप छान छान सुत्त, खूप खूप इंटरेस्टिंग सुत्त, ते आपण घेऊया. वर्ड टू वर्ड जाऊ आपण, एकदम डिटेल मध्ये, डीप मिनिंग मध्ये जाऊया. खूप छान सुत्त. ओके, नंतर हा होता बिंबिसार राजा. बिंबिसार हा कुठल्या कंट्रीचा राजा होता, कुठल्या देशाचा राजा होता, काय म्हणू त्याला आपण, कुठल्या राज्याचा राजा? मगध. ठीक आहे, ओके, व्हेरी गुड. नंतर त्यांचे फर्स्ट टीचर, फर्स्ट सिद्धार्थाचे फर्स्ट टीचर आपण बोलूया, बुद्धांचे सेवन सेवन ध्यान केलं. ओके, इथे आठवं ध्यान केलं, राईट, उद्धक रामपुत्त. मग जेवण पण सोडून दिलं, त्याने खूप प्रयोग केले, खूप एक्सपेरिमेंट केले, आपण हे खायचं का ते खायचं का, हे नाही खायचं का ते नाही खायचं का, मग हळूहळू जेवण सुद्धा कमी केलं, मग अशी हालत झाली. से अशी हालत झाली, मग खूप त्रास झाला, मग वाटलं नाही आपण काहीतरी मिडल पाथ केला पाहिजे, शरीराला त्रास देऊन सुद्धा काही भेटत नाहीये, तर का नाही आपण परत जेवायला सुरू केलं पाहिजे, जेव्हा शरीर असेल तेव्हाच तर आपण खूप सारे काम करू शकतो चांगल्या प्रकारे. मग आता लिव्हिंग हार्ट पाथ, खूप कठीण मार्ग होता. अत्त केलं मथानुयोग, स्वतःला त्रास देण्याचा जो काही त्यांनी जो मार्ग होता तो सोडून दिला. नंतर मग आता भोजन करायला सुरू केलं. मग ह्या आईंचं नाव काय ज्यांनी भोजन दान दिलं? सुजाता. पक्का सुजाता कि विशाखा? विशाखा. आणि विशाखा कोण? विशाखा. विशाखा कोण? सुजाता. अच्छा, जाधव सरांची मुलगी विशाखा ती, कि मग कोणती विशाखा? मी कोणत्या विशाखेबद्दल बोलतोय मी सांगू. विशाखा, विशाखानी गौतम बुद्धांना ना दान दिली, आणि विशाखा पोरनी माझं नाव कावे ठेवले, कारण त्या दिवशी तिने. विशाखा एक माता आहे. मिगार माता, मिगार माता विशाखा, बडे लोक दे भूल गए. व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके, आणि मिगार माताने कोणतं विहार दान दिलं, काय म्हणतो त्याला आपण, आठवत आहे? सर मी सांगू कि पुब्बारा वैशाखी. वैशाखी तू थोडं आपण जम्बलिंग होते, कन्फ्यूज होते. ठीक आहे, मी मुद्दाम असे क्रॉस क्वेश्चन केले. सुजाताने खीर दान केलं, बोधिसत्वाचं हे, बोधिसत्वाचं हे लास्ट मील होत. कोणाचं? बोधिसत्वाचं लास्ट मील. म्हणजे काय? मग आता बोधिसत्व बोधिसत्व नाही राहिले ना, आता ते बुद्ध झाले मग पुढे, राईट. ओके, मग सुजाताने खीर दान केली आणि विशाखा माता हे पुढे येईल. ठीक आहे, त्यांच्याबद्दल पण खूप काय बघायचं आपल्याला ऍक्च्युली. ठीक आहे, ओके. विशाखा माताने खूप मोठं काम केलंय, पुब्बा राम बांधलं, खूप छान स्टोरी पुब्बा रामाची पण. ओके, त्याच्यानंतर त्यांनी विनयामध्ये त्यांनी कसं कॉन्ट्रीब्युट केलंय, जसं आपण आज मॉर्निंग मध्ये आपला एक टॉपिक निघाला होता की कसे भिक्षु लोक तीन चिवर वापरायचे. ओके, असं तीन चिवर म्हणजे एक सेट चिवर मध्ये हे तीन पार्ट असायचे, मग त्याला ते चिवर असं नाव दिलंय. ठीक आहे, मग सुजातांनी या ठिकाणी कीर्तन केली, मग अधिष्ठान घेतात, त्या सुंदर अशा पिंपळाच्या झाडाखाली येऊन सिद्धार्थ बोधिसत्व बसतात. लेट मी फिनिश बाबू, लेट मी फिनिश, थांब. आणि मी मैंने क्या बोला, बोलने का तो हात वरती करायचा ना, जब तक मी नाम ना लू अपना माइक शुरू नाही करणार. स्पेशल वॉर्निंग दिवांशीला आणि आर्याला. ठीक आहे, ओके, हा अशी लिंक तुटते. मग या ठिकाणी बोधिसत्व येतात आणि अधिष्ठान घेतात, अधिष्ठान घेतात कि हो, जो पर्यंत मला सम्यक संबोधी प्राप्त होत नाही, मला ह्या दुःखाचं कारण मिळत नाही, तो पर्यंत मी इकडनं उठणार नाही, माझा जीव गेला तरी चालेल, मी इकडनं उठणार नाही. मग हे अधिष्ठान कधी कामात येतं माहितीये? आपल्याला 10 days मध्ये जेव्हा गुरुजी सांगतात की आपण जे छोटे छोटे सिटिंग्स करतो, एक एक तासाचे किंवा अर्ध्या तासाचे, आणि आपण अधिष्ठान घेतो की आपण उठणार नाही,
हे अधिष्ठान आपल्याला या ठिकाणी कामात येतं. जेव्हा आपण निब्बानाच्या मार्गावरती जवळ असतो आपल्याला खूप तेव्हा खूप परिश्रम घ्यावेचे असतात. खूप खूप कठीण जो मार्ग असतो सगळे क्लेश काढायचे असतात, संयोजन काढायचे असतात बरोबर. विपश्यना करत असताना तेव्हा आपल्याला असे अधिष्ठान कामात येतात. ठीक आहे, मग बोधिसत्वाने कितीतरी जन्मामध्ये कितीतरी अधिष्ठान केलेले आहेत आणि ती अधिष्ठान पारमी त्यांची जी त्यांना इतकं त्यांनी पॉवर दिली आहे, इतकं त्यांना त्यांना स्ट्रेंथ दिली की ते इथे बरोबर काम करतात. आणि मग बोधिसत्व अधिष्ठान घेतात आणि मग बोधिसत्वांना बुद्धत्वाची प्राप्ती होते. ठीक आहे, अली असं मॉर्निंग मॉर्निंग मध्ये छान प्रकारे ओके वैशाख पौर्णिमेला मस्त एकदम मॉर्निंग मॉर्निंग मध्ये जसं काही अख्ख्या जगामध्ये जसं त्याला म्हणू की प्रकाश पसरला आहे, खूप असा आनंदाचं वातावरण आहे, अशा या मॉर्निंग मध्ये बुद्धांना सिद्धार्थाला ज्ञान प्राप्त होतं. सिद्धार्थ सम्यक संबुद्ध बोलतात. सम्यक संबुद्धचं काय मीनिंग बघितलं होतं आपण? बोधिसत्व. सम्यक संबुद्धाचं काय मीनिंग होत? ज्याचा कोणी गुरु नाही, जिसका मतलब जो खुद से मार्ग ढूंढता है, जिसका कोई भी टीचर नहीं, कोई भी ज्ञानी नहीं. वेरी गुड. ओके, प्रतीक्षाला प्रतीक्षा परत रिपीट करू शकते काय आंसर दिलं होतं? जमेल बोलायला? ठीक आहे, नंतर मध्ये कोणाचं पण नाव घेईल. ठीक आहे, ट्राय करा जर तुम्ही अवेलेबल असाल तर छान प्रकारे. ओके ठीक आहे, नंतर झालं इथपर्यंत आपण बघितलं होतं. ओके आता याच्या पुढे आपण काही पॉइंट ऍड करतोय. ओके बरं झालं आपण रिव्हिजन करतोय ना, खूप साऱ्या गोष्टी विसरायला पण होतात. आता मी यांचं नाव सांगणारच नाही जोपर्यंत, आणि कोणी सांगू नका मी जोपर्यंत विचारत नाही. माईक सुरू नाही करणे का जब तक मी ना बोलू. कोण सांगेल असं नाव हात वर करा. सर मी. माईक बंद, माईक बंद बेटा, माईक बंद. नैतिकला माहिती आहे का? नैतिकला त्याच्यानंतर थांब थांब थांब. लावण्य आठवते नाव तर ह्या दोघांची आठवतय? एकाचं आठवलं. ओके ओके, चित्रा मॅडम आठवतय का सांगू नका. माईक बंद करा रे देखणार ना तुम्ही. चित्रा मॅडम, संदेश दादा, तुम्हाला नाव आठवत आहेत का? नताशा मॅडम आठवते नाव तुम्हाला? ओके यस बेटा आर्या. सर एकाचं नाव भल्ला होत. काय काय होत? भल्ला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. वाव, तपस्सू आणि भल्ली क बघू द्या मला तुमची चेहरे. तपस्सू आणि भल्ली क लहान लहान लेकरांचे प्रश्न विचारतोय रे मी तुम्हाला. ठीक आहे, करा कॅमेरा सुरू. संदेश दादा, चित्रा मॅडम, नताशा मॅडम, अजून कोण कोण येते जुन्या लोकांमध्ये? अजून निमांशी गोपी नाही आया? निमांशी थोडा थोडा अशा कश विसरत आहेत बघा. हेच लोक होते ते ज्यांना उत्तर आले नाही. अच्छा ओके व्हेरी गुड. माहिती होत पण मला वाटलं चुकेल म्हणून मी काही बोलली नाही. तुम्ही शोर नव्हता मग उत्तर चुकलं. तुम्ही अटेम्प्ट केलंच नाही मग मार्क कसे भेटणार अटेम्प्ट नाही केलं तर. चलो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके तपस्सू भली कुठले होते बरं? नाव रिपीट करा. म्यानमार. वाव, आता माईक बंद कर. चलो आता एक्साइटमेंट नको, आरामात घे. ठीक आहे, म्यानमार मधले होते राईट. तुम्हाला त्यांच्या कपड्यावरून दिसतंय ना. ओके, हे म्यानमारचं एक आपलं आपलं ट्रेडिशनल त्यांचा पोशाख आहे. ठीक आहे, म्यानमार मधले होते तपस्सू आणि भल्लिक. हे व्यापारी लोक होते, बिझनेसमॅन होते, ट्रॅव्हल करायचे बिझनेस साठी. आणि मग त्यांना कळलं की इथे नुकतंच कोणीतरी असे सम्यक समृद्ध झाले. मग त्यांच्याकडे असलेलं ते भोजन त्याला मधुपिंड असं काहीतरी नाव दिलंय तर ते त्या ठिकाणी बुद्धांना दान देतात. ओके ठीक आहे. ओके चलो, सबका रिव्हिजन होत आहे. ज्यांना हे फर्स्ट टाइम आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इसको ध्यान में रखो. हे विसरायला होतं पण परत परत आपण रिव्हिजन पण केली पाहिजे. ठीक आहे ओके चालेल. देन आता आपण इथं होतो. मग काय आता, मग बुद्धांनी कुठे ट्रॅव्हल केलं? बुद्धत्व प्राप्ती झाल्यानंतर बुद्धांनी सेवन वीक्स बुद्ध तिथेच होते, बुद्ध गयेमध्ये. थांब बेटा थांब. ओके तिथेच होते. मग ते 7 आठवडे कसे त्यांनी स्पेंड केले आपण बघूया नेक्स्ट ते पण. ठीक आहे, मग बुद्धांनी ट्रॅव्हल केलं कुठे, का केले ट्रॅव्हल? बुद्धांना असा विचार आला, अरे आता हा जो मला धम्म भेटला आहे मी कोणाला सांगू? मग बुद्धांना खूप सारे विचार येतात.
ओके की बाबा मी जो धम्म जो आता मला ज्ञान प्राप्त झालंय हे इतरांना समजेल का? बुद्धांच्या मनामध्ये ना असं विचार येतात, मी सांगू का नको, सांगू का नको समजा. आणि मग तेव्हा कोणाला आठवण येते, कोणाचं सिंहासन तापत, काय स्टोरी आहे काय? कौंडण्य संपत्ती इंद्र सहम्रती ब्रह्मा ब्रह्मा सहम्पती ह्या लोकांमधला आता सगळ्यात श्रेष्ठ प्राणी समजा तो आता याचना करेल ना बरोबर. आपल्या घरी आपल्याला कोणाला इन्व्हाइट करायचं आपण काय करू, बाबा आपल्या घरातला कोण मेन असेल ते इन्व्हाइट करतील राईट एखाद्या मोठ्या कामासाठी. तसंच सहम्रती ब्रह्माला कळलं अरे असं काय होतंय बुद्धांच्या मनामध्ये, ऍक्च्युली हे ते निमित्त आहे पण असं म्हणतात की याचना केल्याशिवाय धम्म काय शील सुद्धा भेटत नाही बरोबर. मग आता बुद्धांना कोणीतरी याचना करेल ना की बुद्ध आता तुम्ही आमच्या कल्याणासाठी तुम्ही आता आम्हाला धम्म सांगा राईट, अशीच गोष्ट आहे. मग एक मिनिट बाळा, मग सहम्रती ब्रह्मा बुद्धांकडे येतात, बुद्धांना याचना करतात, अहो बुद्ध असा तुम्ही छान ज्ञान प्राप्त तुम्हाला झालंय, तुम्ही सांगा सगळ्यांना सांगा. खूप असे लोक आहेत की जे खूप पकलेले आहेत, फक्त त्यांना थोडस पुश करायचंय, त्यांना थोडस धम्म सांगितला ते लगेच निबाणाला जातील असं रिक्वेस्ट करून मग बुद्धांनी होकार दिला. आणि मग हा सहम्रती ब्रह्मा काय करतो, परत जाताना तो जगाला घोषित करत होता आणि ही शुभ वार्ता ऐकून आनंद व्यक्त करा, जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे. मग तो अख्ख्या जगाला सांगतोय, म्हणजे जसं घोषणा करतोय आकाशवाणी करतोय ठीक आहे. ओके, सहम्रती ब्रह्माने बुद्धांना याचना केली की बुद्ध तुम्ही आता धम्म सांगा. ओके येस लावण्य म्हणजे पूर्व आराम असं म्हणतात, पुब्ब आराम ठीक आहे, आराम म्हणजे विहार ओके, ज्या ठिकाणी म्हणजे रेसिडेन्शियल प्लेस असते भिक्षू संघाचे त्याला आपण आराम असं म्हणतो, पण त्याला नाव पुढे आलं पुब्ब, पुब्ब आराम शब्द येतो. माझा आवाज बरोबर येतोय ठीक आहे? यस बेटा आर्या बोलो सर. इकडे बघ, हा बोल बोल. बाबासाहेब पण बोधिसत्व बनणार होते. बोधिसत्व तर आहे ना, आपण त्यांना बोधिसत्व म्हणतो ना आता, म्हणजे ते पण बुद्ध बनणार. हो ते पण बुद्ध बनतील, बुद्ध बनले होते, ते बनले होते ना, बनेल अजून टाइम आहे त्यांना, पारामी पूर्ण करतील ठीक आहे. म्हणजे त्यांचा जन्म वापिस होईल? हो परत परत होईल, हो आपला पण होईल जोपर्यंत आपण निब्बानाला नाही जात तोपर्यंत ठीक आहे. ओके चालेल. मग आता बुद्धाने ट्रॅव्हल, मग बुद्धांना कळलं आपण कोणाला धम्म सांगायचा, मग त्यांना आठवतात आला आर कालाम आणि उद्धव ग्राम पुत्र, पण यांनी हायर लेवलचे त्यांनी ध्यान केलेले असतात. सो ते अशा लोकांमध्ये आहे, अशा ब्रह्म लोकांमध्ये आहे जिथे बॉडी नाही आहे, पण तुम्हाला विपश्यना करण्यासाठी बॉडी पाहिजे असते राईट. मग बुद्ध इम्पॉसिबल त्यांना धम्म सांगणं, विपश्यना करण्यासाठी बॉडी पाहिजे आणि त्यांना धम्म सांगणं हे कठीण आहे, म्हणून बुद्ध म्हणतात की आता ते अरूप लोकांमध्ये गेले त्यांना धम्म नाही सांगू शकत. मग बुद्ध काय करतात, मग बुद्धांना अजून लोक आठवतात की बाबा अजून कोण आहे की त्यांना आपण की त्यांना आपण धम्म सांगू शकतो राईट. मग त्यांना आठवतात अरे माझे 5 मित्र आधी आम्ही सोबत सोबत ध्यान करत होतो ठीक आहे, चला आता आपण त्यांना परत धम्म सांगूया. मग बुद्ध कुठे ट्रॅव्हल करतात, इसी पतन मीगदाय ठीक आहे, इसी पतन मीगदाय खूप छान छान शब्द आहे. मग बुद्ध तिथे कुठे आलं, इसी पतन मीगदाय कुठे आलं, सारनाथ, सारनाथ सारनाथ मध्ये आलं ओके. आणि सारनाथ, आणि सारनाथ कुठे आलं, कोणता, वाराणसी, वाराणसी मध्ये आलं, युपी मध्ये आलं, वाराणसी मध्ये आलं ठीक आहे, सारनाथ ठीक आहे. मग सारनाथ मध्ये मग खूप खूप छान स्टोरी आहे ओके. स्टोरी कशी आहे की आता ह्या 5 वाटतं अरे बघा सिद्धार्थ येतोय, त्यांना असं वाटतं आपण याला, आपण याचे काही मानपान नाही करायचं, जरी हा राजपुत्र आहे पण तरी पण याने याने जो त्याचा ध्यान करायचा मार्ग आहे तो सोडून टाकला, तो परत त्याने जेवण करायला सुरू केलं वगैरे वगैरे असं विचार करत होते. आणि हळूहळू बुद्ध जवळजवळ येत आहेत आणि बुद्धांना बघत बघत त्यांचं मन परिवर्तन होत जात आहे, त्यांना वाटतं त्यांचं मन अचानक त्यांचे थॉट्स बदलायला लागले.
बुद्धांना बघून, बुद्धांचं रूप बघून, बुद्धांचे असे बॉडी चमकत होती समजा, खूप सुंदर असं ते रूप होत बुद्ध झाले. आता सिद्धार्थ हे फक्त एक नॉर्मल पुरुष नव्हते, ते आता बुद्ध झाले, सम्यक संबुद्ध झालेत. खूप छान दिसतायत, खूप त्यांच्या चेहऱ्यातनं असं प्रकाश येतोय. ते बघून 5 लोकांचं मन परिवर्तन होते. कोणी त्यांना वेलकम करते, कोणी त्यांच्या हातातलं पात्र घेते, कोणी त्यांच्यासाठी पिण्यासाठी पाणी आणते, कोणी त्यांच्यासाठी आसन बनवतंय. बुद्ध येतात, बुद्ध बसतात आणि मग हे म्हणतात, अरे गौतमा कस काय, कस काय इतका मोठा बदल कसा झाला, काय झालं? मग बुद्ध म्हणतात की छान वाक्य आहे, ते पालित आठवत नाहीये, मा गौतम असं काहीतरी, मला आता गौतम म्हणू नका, आता मी गौतम नाही, आता मी सम्यक संबुद्ध आहे, मी बुद्ध आहे. मग बुद्ध काय असा प्रश्न केला जातो. मग ते सांगतात आणि असं सांगत सांगत असताना मग ते एक सूत्त सांगतात. त्या सूत्ताचं नाव काय? धम्मचक्क पवत्तन सुत्त. व्हेरी गुड. आणि मग धम्मचक्क पवत्तन सुत्त सांगता सांगता एंडिंग मध्ये काय होत? कोणाला कोणाला तो धम्म करतो, कोणाला तो धम्म समजतो? कोण? कौंडिन्य. व्हेरी गुड. आणि कौंडिन्य वीरजंग होतात. ओके, कि बाबा ते म्हणजे ते आता मार्गाला लागतात, मग्गाला लागतात. ठीक आहे, स्वतः पडणं मग्गापर्यंत ते पोहोचतात. आणि नेक्स्ट डे काय? मग अनंत लक्षण सुत्त दिलं जातं, तेव्हा अजून बाकीचे पण त्या मागे पडायला लागतात. राईट. सो ह्या 5 लोकांची नावं काय होती, कोण सांगेल? किसको याद आ रहा है क्या? मी विचारेल. आर्या. मी विचारेल. मका बघू द्या, मका बघू द्या कोण कोण आन्सर करेल. ठीक आहे, बाकीचे लोक ऐकतायत ना, त्यांनी नीट लक्ष द्या बरं, काही खूप कामाचं आहे. आपला आता काय सेमेस्टर पॅटर्न मध्ये एक्झाम नाहीये की आपण फक्त एक्झाम साठी अभ्यास करतोय, लॉंग टर्म साठी अभ्यास करतोय ना. बरोबर. ठीक आहे, ओके. तशा मॅडम सांगाल का तुम्ही काय होतं 5 लोकांची नाव? थांब ना बेटा, थांब ना, दुसऱ्यांना पण चॅलेंज दिला पाहिजे ना आपण. अशा कश? हा बोल, बोला. अजून एक महान. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान. ओके, हे बाकीचे नाव सगळ्यांना माहिती होते का? ठीक आहे, पुन्हा एकदा. ठीक आहे, ओके. काय नाव दिसतं बघायला तुम्हाला स्क्रीन मध्ये? स्क्रीनशॉट काढून घ्या, विसरू नका, खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, कोण डे बाप भद्दीय महानाम अस्सजी. अस्सजी येतं पालीमध्ये नाम, अस्सजी. मग आपण त्याला अश्वजित अश्वजित असं म्हणतो त्याला आपण. ओके, समज मी आया जायचं पुढे. मग आता हे 5 लोक संघामध्ये, आता हे 5 लोक आले, आता बुद्धांसोबत हे 5 लोक पण समजा की हे 5 लोक पण भिक्षू झाले. ठीक आहे, नंतर होते काय? नेक्स्ट काही म्हणजे नेक्स्ट डे किंवा काही दिवसांनी काय होतं? यश, यश कुलपुत्र असतो, यश राजपुत्र असतो, तो पण असा घरदार सोडून त्याला कंटाळा आलेला असतो ह्या त्याच्या लाईफचा. त्याला वाटतं की यार हे काय खूप कंटाळवाणं आहे, मला याचं मन लागत नाही, बायको मुलांमध्ये या राण्यांमध्ये माझं काही असं मन लागत नाही. तर तो सोडवून येतो, त्याला बुद्ध दिसतात एका दिवशी, म्हणजे त्या रात्रीमध्ये बुद्ध त्याला प्रवचन देतात, धम्म सांगतात, खूप खुश होतो. त्याला वाटतं की नाही, आपण पण घरदार सोडून असं भिक्षू झालं पाहिजे, आपण पण निब्बानाला पोहोचलं पाहिजे. मग त्याला ते संघामध्ये घेतात, म्हणजे संघामध्ये घेण्याच्या आधी ते असतात आणि मॉर्निंग मध्ये मग याचे आई वडील त्याला शोध देतात. मग बुद्ध काय करतात? त्याला जादूने लपवून टाकतात, असं त्याला अदृश्य करतात, तो इनव्हिजिबल होऊन जातो. मग नंतर त्याच्या आई वडील, मग त्याचे पप्पा येतात, यशचे पप्पा येतात. मग विचारतो, अहो तुम्ही माझ्या मुलाला बघितलंय का वगैरे वगैरे. मग त्यांचं खूप चांगलं त्यांचं हे होतं, ते म्हणजे कन्व्हर्सेशन होतं. मग तिथे बुद्ध त्यांना पण धम्म सांगतात, त्यांना पण प्रेरित करतात, ते पण खूप सुखी होतात, म्हणजे की सॉरी की खूप त्यांना पण मग्गफल प्राप्त होतं. मग तेव्हा जेव्हा त्यांचं मन शांत होऊन जातं त्यांच्या वडिलांचं, मग ते सांगतात, अरे तुमच्या मुलाला पण असा धम्माचा लाभ झालाय. ठीक आहे, मग तो यश संघामध्ये प्रवजित होतो. मग बुद्ध नंतर 5 लोक आलेत, कौंडिन्य बप्प भद्दीय महानाम अस्सजी आणि यश. राईट. आणि यशच्या घरी मग नंतर भोजनदान असतं, सगळे लोक जातात भोजन घेतात. मग यशला बघून त्याचे किती मित्र जॉईन करतात संघ? किती मित्र जॉईन करतात? 54 प्लस यश ऍड केला 55. 5 आपले पंचवर्गीय भिक्खू झाले 60 आणि बुद्ध स्वतः 1, सो 61. सो जेव्हा संघ इस्टॅब्लिश झाला होता तेव्हा किती लोक होते संघामध्ये?
बैठ ले बैठ बेटा, थाम जरा थाम जरा, माइक बंद कर। काय होतो जेव्हा संघ इस्टॅब्लिश झाला होता तेव्हा किती, जेव्हा किती लोक होते संघात, किती अरंत होते? 61। तो आगे काउंट अभी समझ में आया, 61 अरंत होते राइट। ये लोग विसरले होते का काउंट काउंटिंग? मैंने तो ठीक है ओके यस बेटा, कोणाला काय बोलायचं आता इसके ऊपर? ओके पुन्हा एक काउंट मी, कसा होता काउंट कि पाच अरहंत बनते होते राइट, पहिले पंचवग्गीय भिक्कू, मग यश आला आणि यश चे 54 मित्र आले, करा बरं। 5+1 किती होतात? 61 सहा झाले, नंतर प्लस 54 60 झाले आणि बुद्ध एक स्वतः राईट, 61 अरहंत होतो जेव्हा संघ इस्टॅब्लिश झाला होता। मग त्याच्यानंतर काय, मग त्याच्यानंतर बुद्धांना वाटलं की आता खूप लोक संघामध्ये आले, संघ आता इस्टॅब्लिश झालाय, मग बुद्ध म्हटले चलत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय, मस्त लाईन आहे ठीक आहे। मग बुद्ध म्हणतात की एका मार्गाला जाऊ नका, दोन लोक एका मार्गाला जाऊ नका, सगळे वेगळे वेगळे जा आणि ह्या धम्माचा तुम्ही प्रसार करा प्रचार करा। आणि मग बुद्ध सुद्धा म्हटले की मी उर्वेलाकडे जातोय ओके, मी गयासिसकडे जातोय। मग बुद्ध जातात आणि मग तीन भाऊ असतात ज्यांचे खूप मोठे मोठे फॉलोअर्स असतात, त्या तीन लोकांना कन्वर्ट करण्यासाठी। कोणाला त्यांची नावं आठवत आहेत का? उर्वेला कश्यप नको एक नाम पत्ता आहे, अजून सांगा सगळे, नदी कश्यप, अजून महाकश्यप, महाकश्यप नाहीये यात, उर्वेला कश्यप नदी कश्यप आणि एक कोण होते, गया कश्यप, गया कश्यप, व्हेरी गुड व्हेरी गुड। हे तीन कश्यप बनते यांचे खूप, सॉरी हे तीन कश्यप असे ते जटाधारी हे होते, म्हणजे त्याला म्हणू आपण कि ते ऋषी मुनी टाइप होते राईट। आणि मग ओके ते ऋषी मुनी टाइप होते आणि मग बुद्धांनी त्याला कन्वर्ट केलं आणि ते कन्वर्ट केल्यानंतर ते पण संघामध्ये आले, ते पण भिक्षू झाले बरोबर। बघा कसं त्यांनी जेव्हा अशी शेविंग वगैरे केली, त्यांचे केस वगैरे कापले ना, मग ते पाण्यात ते वाहू लागले। मग खाली एक भाऊ राहत होता, त्याचे पण काही फॉलोअर्स होते खूप चांगले 200-300, ते बघतात अरे हे काय, यांनी वाटतं केस वगैरे कापले सगळ्यांनी। मग त्यांना कळतं की हे तर बुद्धांच्या संघामध्ये आले, मग हे पण कन्वर्ट होतात। असा खूप मोठा संघ, मग कुठे जातात, कोणाला भेटायला जातात एवढा मोठा संघ? उनके कजन रहता है ना, उनके पास जाते। आता हे तिघ भाऊ आणि त्यांचे फॉलोअर्स आता संघामध्ये, ते ऑर्डन झाले संघामध्ये आलेत। मग आता हे कोणत्या राजाकडे जातात, कोणाला आठवते स्टोरी? बिंबिसार, बिंबिसार राजाकडे जातात, बिंबिसार। आणि बिंबिसार राजा कारण की का होतं माहिती आहे, आता बुद्ध तर एक खूप सुप्रीम टीचर आहे पण त्यावेळेस, हा एक मिनिट माईक बंद करा, आणि तेव्हा उर्वेला कसं, उर्वेला कसं पण खूप मोठा आणि खूप फेमस टीचर होता। मग तेव्हा असं झालं लोकांना कन्फ्युजन, अरे हे गौतम बुद्ध उर्वेला कश्यपचे स्टुडंट आहे की उर्वेला कश्यप हे बुद्धांचे स्टुडंट आहे, असं त्यांना खूप मोठा एक शंका डाऊट आला। मग त्यावेळेस काय झालं, मग बुद्धांनी असं उर्वेला कश्यपकडे बघतात, उर्वेला कश्यपांना एक थोडासा इशारा समजतो आणि मग ते असं आकाशामध्ये जाऊन मोठं असं काहीतरी असं ते मॅजिक करतात, मिराकल करतात आणि मग बुद्धांना नमन करतात। मग तेव्हा कळतं अरे उर्वेला कश्यप हे तर बुद्धांचे शिष्य आहेत, ठीक आहे, हा मोठा इम्पॅक्ट होतो, अरे वा 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 अच्छा। मग तेव्हा राजा सुद्धा बुद्धांना प्रणाम करतो, वंदन करतो आणि सांगतो की माझ्या किती इच्छा पूर्ण झाल्या, काय काय होतं त्याच्यामध्ये, कोणाला आठवतंय? बिंबिसार राजा म्हटला होता की माझ्या इतक्या इतक्या इच्छा पूर्ण झाल्यात म्हणून, की माझ्या, की माझा राज्याभिषेक व्हावा, माझ्या ह्या टाइम मध्ये कोणीतरी सम्यक समृद्ध व्हावं, अरहंत व्हावं, मग त्यांनी माझ्या ह्या राज्यामध्ये यावं, मग त्यांनी मला धम्म सांगावा आणि तो धम्म मला समजावा। मित्रांनो धम्म तर सगळ्यांच्या कानावर पडतो बरोबर, आपल्याकडे किती लोक आहेत, खूप लोक आहेत ना आपल्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये, धम्म सगळ्यांच्या कानावर पडतो पण समजायला पण पुण्य लागतं। सगळ्यात आधी धम्म भेटायला पुण्य लागतं आणि धम्म भेटल्यानंतर धम्म समजायला खूप मोठं पुण्य लागतं, ठीक आहे। मग पुढची मेहनत आपली आहे की याला इम्प्लिमेंट करायचं आहे की नाही करायचं आहे, ठीक आहे। जर तुमच्या कानावर फक्त बुद्ध शब्द पडत आहेत तर आपलं खूप मोठं पुण्य आहे असंच समजा, बुद्धांचं धम्म ऐकायला येतोय तर खूप मोठं पुण्य आहे,
आणि जर अरियष्टावक संघ बरोबर 76 अठ पुरुष पुग्गला एस भगवतो सावक सर, आणि जर यांचं दर्शन होत आहे ना तर खूप मोठं पुण्य आहे. ठीक आहे, सो आता आपण कुठे आपण स्टँड करतो ते बघा, आणि नक्की जर आपल्याला इतका तरी धम्म ऐकायला मिळतोय ना आपलं खूप सारं पुण्य आहे. आणि त्याच्या पुढे आहे धम्म समजतोय तर साधुकार आहे, खरंच खूप साधुकार आहे. हे आपलं सर्टिफिकेट आहे की आपण चांगल्या मार्गावरती आहोत. आणि जर विपश्यना समध विपश्यना करतोय तर वा 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 वा, म्हणजे तर गॅरंटी आहे की निबंधाला कधी ना कधी जाणारच आहे. विपश्यना समध विपश्यना खूप चांगल्या प्रकारे जमते आहेत, पार ध्यानापर्यंत जात आहेत तर साधुकार आहे. पार म्हणजे देवता लोकांमध्ये किंवा डायरेक्ट ब्रह्म लोकांचे दरवाजे आपल्यासाठी उघडत आहेत. ठीक आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे सत्य आहे. आणि हे म्हणजे हेच प्रमाण आहे की तुम्हाला किती धम्म माहितीये, तुम्ही धम्मामध्ये किती पकताय, तुम्हाला धम्म किती समजतोय, याच्यावरून कळतं की आपल्या पारमी किती आहे. ठीक आहे, साधुकार आहे आपल्या सगळ्यांसाठी. येस बेटा दिवांशी सर, मैंने एक बार मंत्री को एक क्वेश्चन पूछा था तो मैंने यही वाला क्वेश्चन पूछा था. काय होता क्वेश्चन? संघ बंध संघ, ये जो आपने लाइन बोली ना ये शायद संघ गुण में की है ना? संघ गुण संघ बंध ने बदली है. वेरी गुड वेरी गुड. ठीक है ठीक है. सो मग आता पुढे जाऊया आपण. मग राजा पण कन्वर्ट होतो, म्हणजे मगध मगध श्रेष्ठी मगध राजाचा मगध राज्याचा राजा तो किंग, आता तो पण बुद्धांच्या संघामध्ये, सॉरी तो बुद्धांना तो बुद्धांचा शिष्य झालाय बरोबर. आणि मग खूप मोठे मोठे प्रसंग होतात संघामध्ये. आपण मेन मेन बघतोय, मेन मेन गोष्टी बघतोय की जे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग धर्म सेनापती सारिपुत्ताची स्टोरी आहे की धर्म सेनापती सारिपुत्त आणि महामोग्गल्यान कसे संघामध्ये ऍड होतात ती एक स्टोरी आहे. एका दिवशी अस्तजी म्हणते, ठीक आहे, जे पहिले 5 अरहंतांपैकी अस्तजी म्हणते, एका गावामध्ये छान प्रकारे त्यांचं ते पिंडपात करत असतात. आणि त्या म्हणजे नालंदामध्ये, हा नालंदा हे आपल्या बुद्धगयेपासून 3-4 तासावरती समजा. ठीक आहे, नालंदामध्ये ते भोजनाला जात असतात, पिंडपात करत असतात पात्र वगैरे घेऊन. आणि नालंदामधलेच प्रॉपर सारिपुत्त असतात, म्हणजे नालंदा हे सारिपुत्तांचं गाव आहे आपण असं म्हणूया. ठीक आहे, आणि सारिपुत्तांना दिसतात. आणि सारिपुत्त तेव्हा सारिपुत्त आणि मोग्गल्यान लहानपणापासूनचे मित्र, त्यांचे खूप छान स्टोरी आहे. लहानपणापासूनचे मित्र, ते पण मोठे होतात, त्यांचा संसारामध्ये त्यांचा काही त्यांचा इंटरेस्ट नसतो. ते पण एका संजय बेलट्टी पुत्त हा एक टीचर असतो त्यांच्याकडे, ते त्याचे शिष्य असतात. ओके, संजय असं नाव तुम्ही लक्षात ठेवा, संजयचे. मग हे एकदा सारिपुत्त बघतात की बाबा हे कोण आहेत, इतकं त्यांची कांती तेजस्वी आहे, ते चमकतायत, ग्लो करतायत, एकदम वेगळं प्रकारचं त्यांच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन आहे. खूप काम दिसतायत, एकदम शांत दिसतायत. ठीक आहे, काहीतरी यांना मार्ग किंवा त्यांना फल, त्यांना काहीतरी लाभ झालाय असं सारिपुत्तांना वाटतं. मग सारिपुत्त काय करतात, सारिपुत्त त्यांच्या मागे मागे त्यांना फॉलो करतात. आणि असं जे म्हणते काय करत असतात त्यावेळेस, हातामध्ये पात्र घेऊन नजर खाली करून शांतपणे भिक्षाटन करत असतात. त्यांना जितकं पाहिजे तितकं त्यांना भोजन भेटलं, मग गावाच्या बाहेर एका झाडाखाली बसून ते जेवायला सुरू करतात. सारे पुत्र दूर कुठेतरी त्यांना बघत असतात आणि हो, आता यांना डिस्टर्ब करू नये, यांचं जेवण झाल्यानंतर आपण यांच्याकडे जाऊ आणि मग यांना विचारूया असं मग सारे पुत्र वेट करतात. इथे आता भंतेजी अस्तजी भंतेजी त्यांचं भोजन फिनिश करतात. भोजन झाल्यानंतर सारे पुत्र येतात आणि विचारतात की अहो तुम्हाला काय ज्ञान प्राप्त झाले, काय तुम्हाला बघून नक्कीच तुम्हाला बघून कळतं की बाबा तुमच्याकडे तुम्हाला नक्कीच काहीतरी प्राप्त झाले, प्लीज आम्हाला सांगा. अस्तजी म्हणते म्हणतात की मी तर आता नवीन नवीन आहे, मला जास्त नाही माहीत, पण माझ्या टीचरला सगळं माहिती आहे. ठीक आहे, तर टीचरला काय माहिती आहे, तर ते फक्त एकच लाईन म्हणतात, यंग तंग समुदयंग धम्मंती सबंग निरोध धम्मंती. ठीक आहे, की जे धम्म उत्पन्न होत आहेत, माझी लाईन चुकली पण असेल पण अशीच ती लाईन आहे की जे काही धम्म उत्पन्न होत आहे ते संपणारे आहेत. म्हणजे जे काही धम्म, जो काही विचार, जो काही आपण संखार आपण उत्पन्न करतोय तो इव्हेंच्युअली संपून पण जाणार आहेत. म्हणजे इथेच त्यांनी अनिच्च अनत्त दुःख हे सांगून टाकलं, विपश्यना सांगून टाकले. आणि हे ऐकताच हे समजताच सारिपुत्त बंतजी तिथल्या तिथे स्वतःपन्न होतात, स्वतःपन्न तिथल्या तिथे होतात. सारिपुत्त मग जातात त्यांच्या मित्राकडे महामोग्गल्यान, त्यांना पण सेम स्टोरी सांगतात, ते ऐकून महामोग्गल्यान तिथल्या तिथे स्वतःपन्न होतात.
आणि मग ते संजयकडे जातात, त्याला म्हणतात की बाबा असं असे बुद्ध आहेत, आम्ही त्यांच्याकडे चाललो आहेत, तुम्ही याल का आमच्या सोबत, आम्ही बुद्धांकडे चाललोय, आम्ही बुद्धांच्या संघामध्ये सामील व्हायला चाललो, तुम्ही येतात का? संजय म्हणतो हा असं काही नाही, काहीच काही, मीच टीचर आहे, मी असा आहे, मी तसा आहे, आणि त्यांना कन्व्हिन्स करतो की तुम्ही माझ्याचकडे थांबा. पण नंतर सारिपुत्र, महामुद्गला, इतरांना जे संजयचे दुसरे टीचर हे असतात आपले, त्यांचे जे शिष्य असतात स्टुडंट, त्यांना घेऊन मग बुद्धांकडे जातात. सारिपुत्र महामुद्गला येत असतात आणि मग बुद्ध म्हणतात बघा ते माझे धर्मसेनापती सारिपुत्र आणि महामुद्गला येत आहेत, अशी घोषणा करतात व ते संघामध्ये ऍड होतात. अशी ही स्टोरी आहे सारिपुत्रांची आणि महामुद्गलांची. आपण बघू फ्युचर मध्ये कधीतरी लास्ट टाइम. तुम्हाला माझा आवाज येतोय बरोबर? यस सर. ओके, सो इथे मी एक एक फोटो ऍड नाही केला, इथे मी सांगतो. इथे हे यशचे फादर आहे, ठीक आहे. सो बुद्ध धम्म, एक मिनिट, तपस्सु भल्लिकने बुद्धांना पहिलं भोजन दिलं, राईट? तपस्सु भल्लिकने, नीट आहे का? बुद्धांना पहिलं भोजन कोणी दिलं? तपस्सु भल्लिक. भल्लिक ए धम्मा हेतु भवा तेसु तेसु हेतु तथागतो वाह. साधु साधु, ठीक है. तेसंच यो निरोधो ए वादो. अच्छा ओके, ठीक है, सही है. हाँ ठीक है. वहा कुठे तो आपण, ओ सॉरी, तपस्सु भल्लिक. तपस्सु भल्लिक ने बुद्धांना पहिलं भोजन दिलं, राईट? आणि बुद्धांनी त्यांना धम्म सांगितला. ओके, बुद्धांनी त्याला त्यांना धम्म सांगितला, म्हणजे बुद्ध आणि धम्माला शरण जाणारे पहिले लोक कोण? बुद्ध आणि धम्माला शरण जाणारे तपस्सु आणि भल्लिक. ठीक आहे, बुद्ध आणि धम्माला, तेव्हा त्रिशरण नाही आहे, फक्त बुद्ध आणि धम्म आहे. ओके, बुद्ध आणि धम्माला शरण जाणारे कोण आहेत? नाव के रिपीट करा, तपस्सु आणि भल्लिक. मग नंतर संघ इस्टॅब्लिश झाला, राईट? आणि मग बुद्ध धम्म संघाला फर्स्ट टाइम शरण जाणारे कोण होते? कोणाला आठवते? मी सांगितलं होतं, आठवा, बुद्ध धम्म संघ त्रिशरणला शरण जाणारे पहिले उपासक उपासिका कोण होते? यश चे मम्मी पप्पा, यश चे आई वडील. ठीक आहे, आठवलं? संघाला शरण, बुद्ध धम्म संघाला शरण, म्हणजे जेव्हा संघ इस्टॅब्लिश झाला मग आता बुद्ध धम्म संघ कंप्लीट झालं ना त्रिशरण, मग त्यांना शरण जाणारे पहिले लोक होते यश चे मम्मी पप्पा. ठीक आहे, यश चे आई वडील. मग आता आपण येऊया इथे. मग बुद्धांनी, ठीक आहे, ओके, मग आता बुद्धांना किंवा बुद्धांनी शेवटचं प्रवचन म्हणू त्याला आपण, किंवा शेवटची धम्म देसना कोणाला दिली? काय दिसतंय बघा, तुम्हाला दिसतंय या फोटोमध्ये, बुद्ध आता कुशीनगर मध्ये आहे, दोन शाल वृक्षांच्या मध्ये बुद्धांचं आसन मांडले गेलंय. बुद्ध त्या ठिकाणी शेवटचे त्यांचे श्वास घेतायत, ध्यान करतायत, आणि त्या आरामामध्ये त्या शांतपणे सगळा भिक्षू संघ त्या ठिकाणी मागे बसलायत. उपासक उपासिका अख्खं कुशीनगर त्यांना भेटायला आले, दुरून दुरून लोक त्यांना भेटायला की बाबा बुद्धांचं शेवटचं दर्शन व्हायला पाहिजे. ठीक आहे, असा असा एक सुभद्र येतो. आनंद म्हणतात अहो नका नका, त्यांना आता आराम करू द्या, आता त्यांना विश्रामाची गरज आहे, बुद्धांना आता आरामाची गरज आहे, प्लीज आता तुम्ही त्यांना त्रास देऊ नका. बुद्ध डोळे उघडतात, बुद्ध बघतात, अरे थांब रे आनंदा. मग शेवटचा धम्म कोणाला सांगतात? शेवटचा उपदेश कोणाला करतात? सुभद्राला. सुभद्र शब्द आहे समजा, ठीक आहे, सुभद्राला ते शेवटचा धम्म उपदेश करतात. आणि मग त्याच्यानंतर प्रथम झान, द्वितीय झान, तृतीय झान, चतुर्थ झान करत करत मग ते महापरिनिब्बाणाला जातात. ठीक आहे, सो हे आपण इथपर्यंत पाहिलं. कुठे झालं महापरिनिब्बाण बुद्धांच? कुशीनगर. कुशीनगर, ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, कुशीनगर. कोणाला काही विचारायचंय का आतापर्यंत जे आपण बघितलं त्याच्यामध्ये? हा येस बेटा, बोल लावण्य. आणि नेपाळ मध्ये पाली बोलायचं. हो,
आता बघ आपण महाराष्ट्रात राहतो, थांबा, महाराष्ट्रामध्ये आपण कोणती भाषा बोलतोय? महाराष्ट्रामध्ये हिंदी राष्ट्रीय भाषा होती, मराठी बोलतो, राईट? मग तसंच मगध देशाची मागधी भाषा होती, बरोबर? आता खर तर तेव्हा बुद्धाची भाषा बोलायची आणि त्याला पाली शब्द त्यांनी वापरला नाही. पाली शब्दाचे खूप मिनिंग आहे. मग हे पाली शब्द आत्ता आत्ता 200 वर्षांपासून पाली शब्द वापरतात, पाली लँग्वेज, की बुद्धांची भाषा पाली लँग्वेज. मग मगध मध्ये बोलली जाणारी भाषा पाली भाषा असं म्हणतात. मागधी म्हणजेच पाली भाषा, ठीक आहे? इतका ध्यान में रखो. मगध देशामध्ये जी भाषा बोलली जायची. आता मगध किती मोठं होतं? इथून पाकिस्तान पर्यंत पार पार आपल्या बांगलादेश क्रॉस करून, म्हणजे पार त्याला म्हणू आपण की म्यानमार पर्यंत असा मोठा मगध कंट्री होता, पार साऊथ पर्यंत, राईट? ओके, मग तिथे मागधी भाषा बोलली जायची. आता मागधी म्हणजे आत्ताची पाली, आपण ज्याला पाली बोलतोय ना ही तेव्हाची मागधी असं आहे. आणि मग तेव्हा मॅक्सिमम लोक मागधीच बोलायचे, ठीक आहे? अदर लँग्वेजेस पण होता, जसं की छंदस होती लँग्वेज समजा, ठीक आहे? मग त्यावेळेस पाली खूप लोक मागधी खूप लोकांना यायची ना, ओके, पॉप्युलर होती. मग बुद्धांनी त्याच्यामध्येच धम्म सांगितलं आणि त्याच्यामध्येच धम्म सांगायला सांगितलंय बुद्धांनी, ठीक आहे? ओके, आणि असं म्हणतात बुद्धांची भाषा पालीच भाषा आहे असं म्हणतात. यस बेटा निवांशी बोलो. सर बुद्ध इस स्टोरी में मुझे ये प्रश्न था कि ये बुद्ध जब ट्री पर बैठते उनको उससे पावर मिलती है क्यों, जो उनने ज्ञान लिया उससे पावर मिलती है? ट्री का काही नहीं है, ट्री च प्लेस च इतका इम्पॉर्टन्स नहीं है. बुद्धांनी खूप जन्मांमध्ये ध्यान केलेलं असतं तर त्या पुण्याच्या प्रतापाने त्यांना पॉवर मिळते किंवा ते ज्ञान प्राप्त करतात, ठीक आहे? असं आहे. ट्रीच्या खाली बसून कोणाला पॉवर मिळत नाही. कुठे पण बसून जर चांगल्या प्रकारचं ध्यान केलं तर सबको पॉवर मिळेगा, असं आहे, ठीक आहे? ओके, सो आपण इथपर्यंत आलो. मग आता बुद्धांचं महापरिनिब्बान झालं, ते क्या हो गया त्याच्यानंतर? मग बुद्धांचं रिलिक्सचं काय केलं? मग काय केलं? डिस्ट्रीब्यूट केलं ना, बरोबर? बुद्धांच्या रिलीक्स साठी पण खूप मोठं फाईट झाले, म्हणजे फाईट झाले की आम्हाला रिलीक्स पाहिजे, बुद्ध बुद्ध आमच्या बुद्ध आमचे होते, बुद्ध इथे माईक बंद का बेटा? नाही की मग बुद्ध तर आमचे होते, बुद्ध इथे राहिले जात वगैरे, मग सगळे जण फाईट करू लागले की आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे. मग कोणीतरी ब्राह्मण समोर आला आणि मग त्याने त्याला डिस्ट्रीब्यूट केलं. कोण होतं त्याचं नाव आठवत आहे? कोणत्या ब्राह्मणाने बुद्धांचे रिलिक्स डिस्ट्रीब्यूट केले इक्वल पार्ट्स मध्ये? सोण 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 नाही रे, द्रोण होता आय थिंक. द्रोण ब्राह्मण सके काय होत ना, आठवतंय कोणाला? द्रोण ना काय होत कुछ तो, मतलब ऐसे ही द्रोण कुछ तो था, ठीक आहे? सोण द्रोण होता आय थिंक त्याचं नाव. ओके आय एम सॉरी, मी तर पुन्हा एकदा सोन का असं रायमिंग काहीतरी वर्ड आहे, ठीक आहे? मी कधी विसरलो, ठीक आहे? मग त्याने कोणाला आठवतंय का प्लीज सांगा, माझं थोडं हे झालं. ओके ठीक आहे, बघूया मी. ओके मी ग्रुपमध्ये टाकतो नंतर. मग त्यांनी इक्वल पार्ट्समध्ये 8 इक्वल पार्ट्समध्ये त्यांनी रिलिक्स डिस्ट्रीब्यूट केल्या. मग आता हे कोणाकोणाला भेटलं माहितीये तुम्हाला? इसका स्क्रीनशॉट निघालो आणि नंतर नोट पण करा. ओके स्क्रीनशॉट असजित नव्हतं ग, असजित नव्हतं. मग अजातसत्तू जो होता ना मगध राजा, त्याला एक पॉट भेटला, कॅस्केट भेटला. लिच्छवी कुठले? वैशालीचे, बरोबर? त्यांना एक पात्र भेटलं. कपिल वस्तूचे कोण? शाक्य, म्हणजे बुद्धांचं जे एक हे होतं, त्याचं जे कुळ होतं, क्लॅन होतं तिथे. ओके शाक्यांना एक भेटलं. नंतर अल्लकप्प हे एक प्रोविन्स होतं तिथे, मग त्यांना भेटलं. कोलीय म्हणजे कोलीय म्हटलं तर कोण? की बाबा सिद्धार्थांच्या आईचं गाव जे होतं ना कोलीय, ठीक आहे? मग रामगाव म्हणजे आत्ताचं नेपाळ, मग त्यांना भेटलं. आता पण रामगाव मध्ये स्तूप आहे, कपिल वस्तू मध्ये स्तूप आहे, वैशाली मध्ये स्तूप आहे, ठीक आहे? आणि आता आम्ही गेल्यानंतर तिथे ते बघणार आहोत. मल्लांचं जे स्तूप आहे ते पण कुशीनगरचं ते पण बघणार आहोत, ठीक आहे? नंतर की वेथदीपचे ब्राह्मण, त्यांना एक पॉट भेटला. नंतर पावा, ओके मल्ल, कुठले? पावाचे मल्ल. पावा म्हणजे कुशीनगरचा, सॉरी कुशीनगर पासून थोडा लांब पावा, तिकडच्या मल्लांना पण एक कॅस्केट भेटला. ओके आणि मग मल्ल कुठले? कुशीनगरचे, त्यांना सुद्धा हे कॅस्केट भेटला. आणि यांनी काय केलं मग? सगळ्या त्या स्तूपावर, त्या रिलिक्स वरती त्यांनी स्तूप बांधले. ओके आणि मग सम्राट अशोकांनी नंतर काय केलं, ठीक आहे? हे ओके नंतर मग हे झाल्यानंतर मग फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल झाली.
राईट. कोण होत फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल च हेड चीफ मंक कोण होते? महाकाश्यप. आणि मग महाकाश्यप भंतेजींनी विनय कोणाला विचारलंय? विनय उपाली. आणि धम्म किंवा सुत्त कोणाला विचारलं? आनंद. आनंद. व्हेरी गुड. आनंद. खूप छान खूप छान. व्हेरी गुड व्हेरी गुड. सो आतापर्यंत किती बुद्धिस्ट काउन्सिल झाले आहेत? सिक्स. बुद्धिस्ट काउन्सिल. रिसेंट वाली कुठे झाली? रिसेंट वाल्या रिसेंट वाली ब्रह्मदेश. कधी झाले कोणी सांगेल? कोणी ट्राय करेल? 52 डिस्ट्रीब्यूट केले हे दोन ब्राह्मण. थँक्यू सो मच. साधू साधू. ठीक आहे मग 6-6 बुद्धिस्ट काउन्सिल आतापर्यंत झाल्यात. ओके 6व्या बुद्धिस्ट काउन्सिल मध्ये आपले गुरुजी सत्यनारायणजी गोयंका स्वतः होते. त्यांच्यावरती पण खूप सारी रिस्पॉन्सिबिलिटी होती. मॅनेजमेंट टीम मध्ये ते होते आणि बाबासाहेब त्यांना इन्व्हिटेशन पण होतं. ते पण होते. खूप छान. सो बघा कशी लिंक लागली आहे. धम्म असा गेला, धम्म इकडनं आला, परत धम्म आपल्याकडे परत आलाय आणि हा धम्म आपल्यापर्यंत पोहोचलाय. आपण शिकतोय, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय, समजण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे मग नंतर हे झालं, हे आपण पाहिलं. हा मग सम्राट अशोकाने माहिती काय केलं होतं? बुद्ध सगळे जितके पण हे 8 स्तूप होते ना, त्यांच्यामधनं अस्थि काढून काढून त्याने 84,000, कारण की 84,000 धर्मस्कंध आहेत असं म्हणतात, धम्मस्कंध आहे. मग त्यांनी ते 84,000 स्तूप अख्ख्या जम्बुद्वीपामध्ये बांधले असं म्हणतात. मग खूप सारे रेलिक्स हे आपल्या लंकेला गेले. लंकेला पण खूप छान छान स्तूप आहेत. वाव खूप छान स्तूप आहे. नंतर मग नंतर ते अजून वेगवेगळ्या देशांमध्ये गेले, वेगवेगळ्या देशांमध्ये ते डिस्ट्रीब्यूट झाले. मग आता जिथे तिथे खूप ठिकाणी रिलिक्स आहेत, रिलिक्स वाढत आहेत, रिलिक्स मल्टिपल होत आहेत. ती पण एक खूप छान स्टोरी आपण नंतर कव्हर करू जेव्हा आपण रिलिक्स बद्दल बघूया किंवा रिलिक्स वरती आपण स्पेशल आपण लेक्चर वगैरे घेऊ तेव्हा. ठीक आहे रिलिक्स बद्दल. तर रिलिक्स आहे ना हे मल्टिपल होतात. ठीक आहे ही खूप एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आपण नंतर त्याला कव्हर करू. ठीक आहे आपण धम्म टूरच्या आधीच ते कव्हर करू. ठीक आहे ओके. सो मग 84,000 धम्म स्तूप बांधण्यात आले अख्ख्या भारतभरामध्ये, अख्ख्या जम्बुद्वीपामध्ये. म्हणून आज जिथे तिथे आपल्याला स्तूप सापडतात. ठीक आहे भारत हा बौद्धमय आधीपासूनच होता. आता पण आपण जर इतिहास खोदून काढला, आपण जर पूर्ण चांगल्या प्रकारे ऑर्कोलॉजीचा नीट जर एक एक आपण बघितलं तर जिथे तिथे बुद्धांचे अवशेष, स्तूपाचे अवशेष भेटत जातील भेटत जातील. हाच इतिहास आहे बुद्धिझमचा, हाच हिस्ट्री आहे. ओके ठीक आहे. नंतर मग आता आपण हे बघू, जसं मी आता आपण थोडा आर्किटेक्चरचा हा पार्ट येतो. ओके याला काय म्हणतात? हा जो फोटो तुम्हाला दिसतो या ठिकाणी, याला मी एक शब्द वापरला होता, कॅपिटल. कॅपिटल. कॅपिटल कशावरती? अशोकन पिलर वरती. बरोबर. ते कॅपिटल. आणि कॅपिटल का ठेवलं जातं? काय काय सिम्बलाइज करतं? काय डिनोट करतं? सिम्बल देते है कि क्या हुआ था बुद्ध के बारे में क्या हुआ था. यस बेटा यस बेटा. आणि हे जे कॅपिटल आहे एलिफंट वाला, हे कुठला फोटो आहे? हा कोणाला आठवत आहे? ये जब महामाया की मम्मी ने सिद्धार्थ गौतम बुद्ध को जन्म दिया था तब का सिंबल. ओके हत्ती तर सिंबल मध्ये दिसतो आपल्याला राईट. पण हा जो फोटो हा कुठला आहे? हा जो साईडचा फोटो दिसतोय, हे जे कॅपिटल कुठे आहे, कोणत्या ठिकाणी आहे? मैंने बताया था पहिले खूप आधी. संकिस्सा. संकिस्सा मध्ये काय झालं होतं कोण सांगेल? बुद्ध त्यांच्या आईला तावतीस मधून अभिधम्म देऊन संकिस्सा मध्ये ते अवतरण केलं होतं. संकिस्सा मध्ये राईट. आणि आपण एक लेक्चर मध्ये पाहिलं होतं अविजयित ठाणे मध्ये चार प्लेसेस असे जे बदलत नाही, तर संकिस्सा ती सेम प्लेस ज्या ठिकाणी प्रत्येक बुद्ध म्हणजे प्रत्येक सम्यक संबुद्ध त्याच ठिकाणी उतरतात जेव्हा ते म्हणजे जेव्हा ते देवलोकात खाली उतरतात त्यावेळेस तीच जागा आहे. बरोबर. आपण बघितलं होतं ना आधी एक अविजयित ठाण्यामध्ये चार आपण जागा बघितली, त्याच्यामध्ये संकिस्सा पण आहे. सो हे जे पिलर हे जे कॅपिटल आहे हे त्याला डिनोट करते. नंतर वप्प मंगल पटम झान. ओके इथे बैल तो त्यांचा शेतीचा कार्यक्रम सुरू, तो त्यांचा सण होता तो सुरू करण्यासाठी त्याला सिम्बलाइज करण्यासाठी मग सम्राट अशोकाने इथे हा एक बैलाचं त्याला कॅपिटल वापरले. आता हे कॅपिटल माहिती कुठे आहे? ओरिजिनल वाला
हे आता प्रेसिडेंट पॅलेस म्हणजे आपलं जे राष्ट्रपती भवन आहे त्याच्या एकदम एंट्री गेट वरती आहे. जेव्हा तुम्ही दिल्लीला जाल, जेव्हा तुम्ही आपला तो प्रेसिडेंटचा हे बघाल, प्रेसिडेंट ओके राष्ट्रपती भवन बघाल, राष्ट्रपती भवन बघाल, त्याच्या मेन एंट्री गेट वर आहे. आपल्याला तिथे जाता येत नाही, तिथे अलाउड नाही आपल्याला, पण तो बाहेरून दिसतो आणि हा 5 ते 6 फुटापर्यंत आहे, खूप उंच आहे. ओके आणि सगळ्यात सुंदर हे धम्मचक्क पवत्तन, 4 सिंहवाला कॅपिटल, खूप सुंदर कॅपिटल आहे. जेव्हा आपण जाणं होईल सारनाथला, ठीक आहे, नक्की बघा, खूप सुंदर कॅपिटल आहे. इतका चमकतोय, इतका सुंदर कॅपिटल आहे, इतकं त्याच्यावरती त्यांनी बारीक काम केलंय, खूप बारीक काम केलंय, खूप सुंदर दिसतंय. हा आहे सारनाथ मधला कॅपिटल. बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि बुद्धांचा आवाज हा चारही डायरेक्शनला पोहोचला, म्हणून त्यांनी 4 सिंह 4 लायन त्या ठिकाणी ऍड केलेत. यस बेटा बोलो. इसलिए उनका फिर टाइगर सिंबलाइज करे क्योंकि टाइगर के उनको कान लायन की आवाज पड़ी थी उनको, इसलिए. त्याला एक सिमिली आहे, सिंह गर्जना म्हणतो आपण, जसं सिंहाचा आवाज खूप दूरदूर पर्यंत जातो, तसंच बुद्धांनी जेव्हा धम्म चक्र प्रवर्तन केलं त्यांचा आवाज पण, त्यांचा धम्म पण खूप दूरदूर पर्यंत पोहोचला, म्हणून ते 4 डिरेक्शनला त्यांनी 4 लायन असं सिम्बलाइज केलंय. ओके सो माझ्या सगळ्या धम्मप्रिय बांधवांनो, आज आपण हा एक टॉपिक या ठिकाणी थांबवतोय. हा जो व्हिडिओ आपण रेकॉर्ड करतोय ना, हा आपल्या युट्यूबला पण जाईल, नंतर तिथे बघा, नंतर अजून इतरांना शेअर करा, आपल्या क्लास बद्दल सांगा, ठीक आहे. सो आपण हे लेक्चर आता या ठिकाणी आता थांबवतोय.